आता पाहूयात एक विशेष बातमी. पंढरपूर शहराला जोडणारे अनेक राज्यमार्ग आणि राष्ट्रीय मार्गांची कामं नव्यानं सुरू करण्यात आली आहेत. असं असलं तरी अनेक ठिकाणी अर्धवट कामं, निकृष्ट दर्जा, पर्यायी रस्त्यावर अपघात, धुळीचं साम्राज्य अशा अनेक कारणांमुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकातून संताप व्यक्त केला जातोय. या रस्त्याच्या कामांचा दर्जा पाहता यात मोठा गैरव्यवहार झाल्याची शंकाही व्यक्त होतीये. पाहूयात एमकेएन मराठीचा स्पेशल रिपोर्ट. पंढरपूरला जोडणाऱ्या रस्त्यांची कामं जरी सुरू असली तरी जिथे काम चालू आहे अशा ठिकाणी संरक्षण कठडे किंवा संरक्षण पट्टी, रिफ्लेक्टर अशी कोणतीही सुविधा नसल्यानं अनेक वेळा अपघाताचे प्रसंग घडले. या सगळ्या घटनांना जबाबदार असणाऱ्या ठेकेदाराला याचं काहीही सोयर सुतक नाहीये. मी नागनाथ महादेव आयवळे इथला स्थानिक आहे. तर इथे रोड जे उकरलेला आहे गेले जवळजवळ 2-2.5 वर्ष होत आले तरी पण हा पट्टा म्हणजे कुठल्याच मार्गे असा पूर्ण आहे. टेंभोर्ने ते पंढरपूर रोड आहे जिथं जागो उकरलेला आहे आणि ही पाठीमागं ओढा आहे. ओढा उकरून ठेवला तर ओढ्यातनं जे पर्याय मार्ग करायचा आहे तो जागवर टर्न केलेत आणि जागवर चढ केलेत. त्यामुळे वाहनांची जाणार आहेत टू व्हीलरवाल्यांची तर खूपच हाल होते. तर आणि जे आता जे ऊसाची वाहतूक चालू झालेली आहे कारखानदार एकदा जर वाहन अडकलं ऊसाचा ट्रॅक्टर जर अडकला तर कंप्लेट एक एक तास त्यात मोडतो. त्याला JCB शिवाय पर्याय मार्ग JCBच आणावं लागतो त्याला साईडला काढायला. आणि ते काढत असताना बाकीच्या वाहनाची ट्रॉफिक जवळजवळ 500 मीटर तरी 1 किलोमीटर असं अंतर वाढत राहते. त्याचं रांग लागते त्याची वाहनांची. जर तर बार नॉर्मल जरी पाऊस जर झाला तरी उडी वाहनं लहान टू व्हीलरवाल्याची उडी अपघात होते. 5 मिनटाला 1 ते 2 वाहन 100% पडते आणि पडले म्हातारे माणसांची एवढे हाल होते ते की त्यांचं पडले तर हात नाहीतर पाय 100% मोडलेलाच आहे. असं बऱ्याच घटना झालेल्या आहेत. काय वेळेस ॲम्ब्युलन्समधून माणसं नेलेले आहेत इथनं आणि धुळीचं प्रमाण जे एवढं वाढलेलं आहे इथं की तुम्ही 5-5 म्हणजे कंप्लेट अर्धा असाल तासावर झाडलं तर 1 अर्धा इंचाचा थर येतं धुळीचं प्रमाण साठते. शेजारी घर आहेत घरातने सगळ्या अन्नातने जेवणातने किंवा कपड्यावरने सगळ्यांचं धुळीचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे इथं रोगाचे प्रमाण पण वाढलेलं आहेत. मूळ ठेकेदार कोणत्याच कामावर नसल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्याच्या कामांमुळे तसेच पर्यायी रस्त्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उडणाऱ्या धुळीनं पिकांचं अतोनात नुकसान झालंय. तसेच पीक नष्ट होत असल्याच्या तक्रारी आता शेतकऱ्यांनी केल्या. मी आबा जगन्नाथ कारंडे ग्रामपंचायत भटुमरे उपसरपंच. इथं रस्त्याचं काम 2 वर्ष झालं चालू आहे. या रस्त्याच्या कामामुळं आम्हाला श्वसनाचा त्रास, आमची पिकं ऊस ज्वारी मका ही या धुळीमुळं त्यांची वाढ झालेली नाही आणि पावसाळ्यामध्ये इथं 15 ते 20 ॲक्सिडेंट होऊन बऱ्याच लोक फ्रॅक्चर, कुणाचं वाहनाचं नुकसान आणि सध्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, विठ्ठल सहकारी साखर कारखाना यांची वाहनं पंढरपूरहून टेंभुर्णीकडे जात असताना इथं अहिल्या चौकाच्या पुढे हेचं नाल्याचं काम चालू आहे. तिथून ती वर चढताना रात्री चढत नाहीत. न चढल्यामुळं डबल 2-3 ट्रॅक्टर लावून वडल्यामुळं आम्हाला तिथं झोपून लागत नाही रस्त्याकडला वस्ती असल्यामुळं आणि तिथे आमच्या रस्त्याकडला वस्ती असल्यामुळं तिथं तेथील धूळ आमच्या जेवणामध्ये आणि श्वसनाचा त्रास बऱ्याच आमच्या कुटुंबातील लोकांना झालेला आहे. सध्या पंढरपूर म्हसवड हा मार्ग क्रमांक NH74 असो, पंढरपूर आळंदी पालखी मार्ग क्रमांक NH70 असो, मल्हार पेठ मार्ग क्रमांक 143, टेंभुर्णी नगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561 या सर्व मार्गांची कामं संथ गतीनं सुरू असून अनेक ठिकाणी खराब रस्त्यांमुळे वाहनधारकांना श्वसनाचे आजार, पाठीच्या मणक्याचे आजार होत असून अनेक ठिकाणी अपघातांमध्ये वाहनधारकांना हातपाय गमावण्याची वेळ देखील आली आहे असं नागरिकांमधून सांगितलं जात आहे. एवढंच नाही तर ऊस वाहतूक करताना अडकलेल्या वाहनांना काढण्यासाठी थेट JCBs बोलवावा लागतोय. तोपर्यंत सगळ्या परिसरातील वाहतूक ठप्प होते असा ग्रामस्थांचा आरोप आहे. राजेश उदा क्षीरसागर, मी इथला रहिवासी असून 2 वर्ष झाले ह्या रस्त्याचं काम मंद गतीनं चालू आहे. तरी आमच्या इथल्या शेतकऱ्यांची कळकळी म्हणते हे लवकरात लवकर काम चालू करून शेतकऱ्यांची चिंता दूर पूर्ण करावी. अडचण काय धूळ
पाणी पाऊस पडला की चक्कल भरपूर होते, अंगावर शेतळ उडते, प्रवास करता येत नाही, मणक्याचं वाहनं भरपूर, आता कारखाना चालवल्यामुळे ट्रॅक्टर उसायचे गेले त्यात चढत नाहीत, जे सी पीच बोलावं लागतं त्यांना वाढायला, उकरत्यात पर्याय मार्ग म्हणून त्यांनी व्यवस्थित रस्ता खड्डे भरपूर केलेले आहेत, त्यात गाड्यात मणक्याचा त्रास भरपूर वाढलेला आहे, साईट सर्व्हिसिंग पट्टी साईडची केलेली नाही, ते करून द्यायला पाहिजे जेणेकरून होता येईल तेवढं प्रगती करून द्यायची, तेवढं कोणत्या ठेकेदाराने करून द्या रस्त्यामुळे खड्ड्यामुळेच की भरपूर लोक पडले, हे तर लोक भरपूर लोक पडलेले आहेत रस्त्यात चिकलामुळे, काय 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 दुखून लावलं नाही, काय दुखून लावलं नाही त्याने, पर्याय रस्ता बी केला नाही, ठेकेदाराने पट्टी बी काय लावलेली नाही, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट भरपूर होतात. इथं पंढरपूर टेंभुर्णी नगर राज्यमार्ग आहे, इथे रोडचे काम चालू आहे, तरी इथे मोठ्या प्रमाणात अपघात होतात व धूळ मोठ्या प्रमाणात उडत आहे. किती दिवसापासून चालू हा रस्ता? 2 वर्ष झाला हा चालू आहे. काम रखडलेलं आहे? काम भरपूर रखडलेलं आहे. काय पाहिजे या रस्त्यावर, काय होतं अपघात, म्हणजे काय होतं अपघात? म्हणजे खड्डे आहेत, दगड आहेत रस्त्यावरती, वाहनं धडकते, ती हातपाय मोडतात. रस्त्याचं काम करणाऱ्या उपठेकेदारांची मोठी दहशत देखील परिसरात असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. त्यामुळे गेल्या 2 ते 3 वर्षांपासून काम सुरू असूनही त्याबाबत कुणी बोलू शकत नाहीये. टेंभुर्णी रस्ता हा सातत्यानं 3 वर्ष झाले याचं काम चालू केलं होतं, परंतु हा रस्ता इतका बेकाळजीपूर्वक केलेला आहे की त्याला सीमा राहिलेली नाही. मोठमोठे अपघात इथं झालेले आहेत, पण गोरगरीब लोकांनी त्याची कंप्लेंट दिलेली नाही, लोक दवाखान्यात नेले, त्याचा खर्च झाला, ओढे नाले आहे तसे, तिथं रस्ता पर्यायी रस्ता केलेला नाही, जो केलेला आहे तिथं वाहनं अडकतात. आता ऊसाची वाहतूक चालू झाली आहे, ट्रॅक्टरवाल्याची तारेवरची कसरत इथं व्हायला लागलेली आहे. रस्त्याची परिस्थिती म्हणजे एक साईडचा रस्ता पूर्ण कुठलाच केलेला नाही, आणि रस्ता हा तुम्हाला सांग तुम्ही ज्या नियमानं करायला पाहिजे होता त्या नियमानं झालेला नाही. गाड्या सगळ्या जम्पिंग खात जातात. पूर्वी मी पंढरपूर ते गुरसाळ हा रस्ता माझ्या मोटरसायकलवर 5 मिनिटात जात होतो, आता 20 ते 25 मिनिटं लागतात. काहीच नाही, कठडे नाहीत, पुन्हा लायनिंग नाही, ओढ्याचं काम व्यवस्थित नाही, आणि तुम्हाला सांगतो मी थोडक्यात दहशत निर्माण करून हे काम चालू झालेलं आहे. पर्याय मार्ग तर काय असतो? पर्याय मार्ग काय म्हणजे नाहीच पर्याय मार्ग तर काय? आता हे बघा, आला समोरनं ट्रॅक्टर, त्याची अवस्था बघा, समोरच आहे ते महाराज या ट्रॅक्टरचा फोटो तुम्हाला पाहिजे, आणि भरलेले ट्रॅक्टर कसे जातील? पंढरपूर शहराला जोडणाऱ्या अनेक राज्यमार्ग आणि राष्ट्रीय मार्गांच्या कामांना विलंब होत असल्यानं सध्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे आता याबाबत प्रशासकीय पातळीवर पावलं उचलली जावीत अशी मागणी नागरिकांमधून केली जाते. एवढंच नाही तर या कामांमुळे अनेक महत्वपूर्ण प्रश्न निर्माण झाले. पंढरपूर विभागातील कामं अंदाजपत्रकीय तरतुदीप्रमाणे आणि निविदा शर्तीप्रमाणे का झाली नाहीत? काम करताना IRC च्या नियमांचं पालन का झालं नाही? कराराप्रमाणे किंवा शर्तीप्रमाणे काम कुठेही का झालं नाही? सर्व्हिस रोड, दिशादर्शक फलक आणि सोबतची कामं न करता त्याची बिलं का अदा करण्यात आली? विभागात एकाच उपविभागाला सर्व कामं का देण्यात आली? या सर्व कामांची चौकशी IIT पवई मार्फत करण्यात यावी. या विभागात काम करणारे मूळ ठेकेदार आणि त्यांचे उपठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने ही कामं केली असावी असा गंभीर आरोप प्रसिद्ध समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते महेश धोंडे यांनी केलाय. एवढंच नाही तर या सर्व कामांची IIT पवई मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील महेश धोंडेंनी केली आहे. आधीच पावसामुळे रस्त्याची दुरवस्था झाली. या विभागातील कामे ही अंदाजपत्रकीय तरतुदीप्रमाणे व निविदा शर्तीप्रमाणे झाली नाही. IRC च्या नियमाचे व कराराप्रमाणे किंवा शर्तीप्रमाणे कुठेही झाले नाही. ही अनेक कामे सर्व्हिस रोड, दिशादर्शक फलक व त्याबाबत सोबतची कामे न करता त्यांचे बिल अदा करण्यात आले आहे. तसेच या विभागात एकाच उपविभागाला सर्व कामं का देण्यात आली? या विभागात काम करणारे मूळ ठेकेदार व त्यांचे उपठेकेदार व अधिकारी संगनमताने ही कामं करत असावी.
या सर्व कामाचा IIT पवई मार्फत चौकशी करण्यात येईल. या विभागात 3 सब डिव्हिजन असतानाही एकच सब डिव्हिजनला सर्व कामे का देण्यात आली, या सर्व कामांची IIT पवई मार्फत चौकशी करण्यात येईल. किमान आता तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून परिसरातल्या शेतकऱ्यांना आणि वाहन चालकांना थोडाफार दिलासा द्यावा हीच अपेक्षा.